लवकरात लवकर यायचे आपण स्कोररच्या भूमिकेत। सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि क्रिकेट प्रेमींचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असेल। प्रथम नमन श्री गणरायाला, मानाचा मुजरा माझ्या श्री छत्रपती शिवरायांना, साष्टांग नमस्कार आई गावदी माऊलीला, त्याचसोबत अभिवादन करतो भारत मातेला आणि सुरुवात करतो समालोचनाला। मी ओमी सुतार सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल। बिग फाइट होते मैदानाच्या आत मध्ये आपण पाहू शकाल। दोन टीम्स मध्ये पडका विपक्ष वासुंदरी, नक्कीच नाणेफेक जिंकली होती पडका टीमने आणि क्षेत्ररक्षण सजलेला आहे। इन्व्हाइट केलंय वासुंदरी टीमच्या बॅट्समॅनना। पाच षटकांचा सामना, चला आपण सामन्याकडे बलतोय। पाच षटकांचा सामना असेल, लक्षात घ्यायचं दोन्ही टीम्सने। पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट ने येतोय। पहिलाच बॉल जोरदार अपील, पंच संजू पाडील आमचे सांगतायत हात समांतर झालेत। व्हाइट बॉल, अतिरिक्त धावसंख्येत भर, कुठेतरी वासुंदरी संघाचा अकाउंट आता मात्र ओपन झालाय। तर पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन मानला जाणार, नक्कीच आपण अपील करू शकता, मात्र पंचांवर बोट उचलू शकणार नाहीत। लक्षात घ्यायचं सर्व खेळाडूंनी, खेळाडू स्पिरिट दाखवायचंय। नक्कीच उत्तर क्रिकेटमध्ये तोंडा बांधल्या, गॅप मधला चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक धाव कम्प्लीट केले ते मात्र कुणाल पाडीलने। पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने, एवढे मोठा फटका पुल केलाय क्षेत्ररक्षक नाहीत, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार। बारा धाबा जोडल्या गेल्या दाब फलकावर, पाच चेंडूंचा वाजवी खेळ संपतोय पी वनच्या षटकामध्ये। पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने, यावेळेस बॅटची कडा लागली, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय, एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय, बारा धाबा स्कोर बोर्डवर आपण पाहू शकाल। जबरदस्त दोन्ही टीम्स आहेत, एका बाजूने ओम साई वासुंदरी आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेली तर आदित्य स्पोर्ट्स पडगा,
जबरदस्त दोन्ही टीम आणि पूर्णपणे तयारीत उतरले आहेत। चला क्षेत्ररक्षण सजवायचे पडका टीम साठी ऑफिशियल वॉर्निंग। नक्की सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी एक सुविचार आहे, जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारास देत असतो। तर लक्षात ठेवायचं सर्वांनी, जेव्हा जेव्हा कुठली तरी कठीण परिस्थिती आपल्या समोर येईल तर खंबीरपणे उभे राहा, निश्चितच आपण यशस्वी ठराल। तर सूचना आहे पडघट टीम साठी पॅनलाइज केलंय दोन धावांनी, 12 प्लेयरची ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे। दोन धावांनी पॅनलाइज केलंय पडघट टीमला। आणि दोन धावा ऍड केल्यात, 12 धावा झाल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, दोन धावा ऍड करून 14 धावा झालेत वासुंधरी टीमची टोटल। ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी असेल, लक्षात घ्यायचं आहे दोन्ही टीम्सने, सर्व टीमने लक्षात घ्यायचं आहे। नक्कीच वासुंधरी संघ वेळेवर हजर होता आणि कुठेतरी ड्रेसिंग सुद्धा त्यांची कंपल्सरी आहे। आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे पडघट टीम। तर A1 जोडी आहे वासुंधरी टीमच्या माध्यमातून, कुणाल पाडील आणि शैलेश जबरदस्त बॅटिंग केले, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि दोन धावा पॅनल्टीचे ऍड झाल्यात। इथे मात्र ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे पडघट टीमची 12 प्लेयरची। नवीन षटक घेऊन प्रतीक अपट्रॅकर चेंडू पुल केलाय, चेंडू एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। पुल केलं होतं कुणाल पाडीलने, जबरदस्त शफल झाला होता आणि एसट्या सुद्धा कव्हर केल्या होत्या। पुढचा बॉल पुन्हा एकदा अपट्रॅकर पुल केलाय, आमच्या समालोचन कक्षाकडे चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, तयारी केलाय चेंडूला आणि दोन धावा तोपर्यंत मात्र कंप्लीट केल्या आहेत। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते कुणाल पाडील आणि SD माध्यमातून। तर दुसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावांची टोटल पाहायला गेली तर 20 धावा आतापर्यंत, कुठलाही गडी बाद झाला नाही वासुंधरी टीमचा। जबरदस्त बॅटिंग केली जाते, समाचार घेतला जातोय, पडघा बॉलिंग अटॅकला फोडलं जातंय, डिस्पॅच केलंय दोन्ही फळंदाजांच्या माध्यमातून, अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतंय। आपल्या स्ट्रायकिंग एंडवर कुणाल पाडील असतील, जबरदस्त बॅट्समन आहेत, फटका फसलाय थोडासा, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, वेग होता चेंडू मध्ये, व्हेरिएशन होतं, जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतो प्रतीकच्या माध्यमातून। तीन चेंडू 20 धावा झाल्यात, या प्लेस कट केलाय गॅप मधनं, क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्लासिकल फटका आहे, चेंडू फील्ड केलाय मला तर वाटतंय। आणि तिसऱ्या धाबेचा मानस सुद्धा येथे पूर्ण केलाय, आमचे पंच सांगतीलच डिसिजन काय आहे। तीन धाबा कंप्लीट झालेत,
गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. चेंडू गॅप मध्ये ढक्कला गेला होता, क्लासिकल फटका सुद्धा होता, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव वाचवली आपल्या टीम साठी. स्ट्रायकिंग एंड वर सोनू उर्फ शैलेश प्रतीक राईट आर्म लेफ्ट आर्म राउंड द विकेट ने चांगला फटका इनफील्डच्या वरनं केलेत. एक टप्पा दुसरा टप्पा आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. जबरदस्त फलंदाजी होते वासुंदरी टीमच्या बॅट्समनकडनं. चौफेर फटकेबाजी, क्लासिकल बॅटिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रतीक, शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. जबरदस्त फटका स्ट्रेट केले, क्षेत्ररक्षक नाहीत, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला, फेकून दिला, डिस्पॅच केला चेंडूला, 6 धावा कन्वर्ट केल्या आणि या 6 धावाने मात्र 2 षटकांच्या वाजवी केल्यानंतर मात्र धावा झाल्यात त्या 33 धावा. तेथी धावा जोडल्या गेल्या 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेची पाबंदी आता मात्र हटवली गेली. मोकळी फील्ड आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका, उंची आहे चेंडू मध्ये, लांबी नाही आणि इथे मात्र पहिला गडीगारात पहिला धक्का वासुंदरी टीमला. मात्र सुधारले गेलेत बलेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी होते, 2 चेंडू निर्धाव फेकले गेले, त्यामध्ये 1 विकेट सुद्धा मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा या प्लेस गती दिली चेंडूला, इनफील्डच्या वरनं केलं शैलेश. चेंडू एका टप्प्याने कॅरी केला जातोय, तोपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केले जातील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटच्या मध्ये.
कौतुक करेन, शैलीचा एक यंगस्टर खेळाडू आहे वासुंधरी टीम मध्ये आणि काय फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये, क्लासिकल फलंदाजी, मनगटी प्रहार सुद्धा झालेत, संयम दाखवलाय। पुढचा बॉल ओवर द विकेट ने यावले शॉट ऑन पुल केलाय काव कॉर्नरच्या कडे, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यावरन चेंडू फरार होतोय सीमा रेषा बाहेर, षटकार। हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांचं मात्र मधुर असं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं। पुढचा बॉल पुन्हा एकदा ओढता विकेटने शैलेश साडी, यावले जबरदस्त फटका, चेंडू जातोय 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 आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर, यूज मॅक्झिमम षटकार। याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आत मध्ये राकेश पाटील पाहायला मिळतंय, जब यावेळेस स्लीव केलाय चेंडूला मात्र पंच आमचे सांगताय तिथे मात्र जबरदस्त चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता होते, हरकत नाही कुठेतरी, प्रत्येक चेंडूचा कुठेतरी सन्मान करणं सुद्धा गरजेचं असतं आणि या चेंडूचा सन्मान पाहायला मिळाला शैलीच्या माध्यमातून, खराब चेंडूंना फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय। तर तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि या तीन षटकानंतर नक्कीच वेळ होते ती म्हणजे ड्रिंक्स ब्रेकची, चला स्वयंसेवक लवकरात लवकर आपण जाऊन पाणी न्यायचं आहे, नक्कीच आमचे आदित्य पाटील जातील तिथे, थँक्यू। आणि तोपर्यंत मी संधी देईल नक्कीच आमचे डीजे मास्टर पवन पाटील, चला जबरदस्त गीत सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळालं आणि जबरदस्त बॅटिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये वासुंधरी संघाच्या बॅट्समन शैलेशच्या माध्यमातून, चांगली साथ दिली होती दोन षटकामध्ये कुणाल पाटीलने सुद्धा आणि त्यानंतर कुणाल पाटीलची विकेट तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर, त्यानंतर मात्र डाव सावरला गेला, शैलेश आलेत डावकऱ्याचे फलंदाज आणि इथे मात्र साथ द्यावी लागेल। दरम्यान मांडागावचे समाजसेवक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी मयूर दादा भुईर यांच्याकडनं वासुंधरी टीमसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात आणि या टुर्नामेंटसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आल्यात। एवढे सा चेंडू जबरदस्त होता मात्र
पंचांचे हात समांतर होत आहेत। व्हाईट चेंडूची सांगता होते, या व्हाईटच्या रूपाने एक धाव नोंदवली जाईल आणि धाव फलकावर धावांची टोटल 48 धावा जोडली जाते। फटका फसलाय आणि इथे मात्र अपील केली होती, दम नव्हता कुठेतरी, अपील मध्ये निर्धाव चेंडू ची सांगता होते। तर नक्कीच मयूरदादा भुईर, समाजसेवक मांडा, यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, त्यांच्याकडनं वासुंधरी टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, या टूर्नामेंट साठी शुभेच्छा आल्यात। यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, दिशा बरकटलाय गोलंदाज, गती कमी केली होती, पिचिंग चुकीची इथे मात्र पाहायला मिळते, पंचांचे हात समांतर येत आहेत इथे। पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने, पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, चौथं षटक मार्ग असते, 50 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात, जबरदस्त बॅटिंग झाली। यावेळेस हा चेंडू सुद्धा लिव्ह केलाय, सलग चौथा वाईड इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो प्रेक्षकांना। खराब गोलंदाजी होते, फडका टीमच्या माध्यमातून 3 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती शैलेश आणि कुणाल पाडीने, त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी सुद्धा होते। एवढेच पुढला चेंडू डिस्पॅच केला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि चुकीला माफी नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। नक्कीच चेंडू कॅरी झाला नाही आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला। 6 धावा इथे मात्र नोंदवल्या जातील। खराब क्षेत्ररक्षण, पडला टीमच्या माध्यमातून पूर्णपणे तयारीत उतरला नाहीये, कुठेतरी फिल्डिंग सुद्धा कमकुवत दिसते। एवढेच मोठा फटका, फुल अँड पॉवरफुल चेंडू आकाशाचा वेध घेतोय, सीमारेषेच्या बाहेर, षटकार। तर दुसरा चेंडू सुद्धा द्यायचा आहे मदरच्या आतमध्ये, चेंडूला सुद्धा आता मात्र फरार केलाय, क्या बात आहे। सिद्धेश जबरदस्त बॅटिंग करतोय, सिद्धेश सुद्धा आता मात्र पावलावर पाऊल ठेवलं जात आहे। सुरुवात केली होती कुणाल पाडीलने आणि मध्यस्थ येऊन शैलेशने हात धुवून घेतले, त्यानंतर मात्र सिद्धेश सुद्धा सांगतोय की मी सुद्धा कमी नाही, माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे आणि मी सुद्धा षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करू शकतो। पूर्ण प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत आणि त्यांना सुद्धा आता मात्र या सामन्याची मजा काय आहे हे कळतंय। यावेळेस हा फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, जज करतायत आणि स्वतः आता मात्र गोलंदाज कॉटन बोल फलंदाज सिद्धेशची केली संपुष्टात। होती आणि नवीन बॅट्समन विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। पुढचा बॉल पुन्हा एकदा वर द विकेटने गोलंदाज सज्ज, आपल्या शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न फसला, यू मिस, आय डेफिनेटली हिट, फलंदाज शैलीची केली संपुष्टात। तर नक्कीच जीवनात कोणती गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते, मग ती ताकद असो, गर्व
असो किंवा पैसा, तर नक्कीच कुठेतरी गरजेपेक्षा जास्त मात्र फटकेबाजी करत होता आणि अति तिथे माती भूक होती धावांची शैलेशला आणि शैलेश इथे मात्र बाद झालाय। तर स्कोर झालाय मित्रांनो, त्रेसष्ट धावा जोडल्या गेल्या दफलकावर आणि पाच चेंडू झालेत। पाच चेंडू झालेत, शेवटचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला उडतो विकेटने, लीव्ह केलाय चेंडूला। नक्कीच यष्ट्या सोडल्या जातात चेंडूच्या माध्यमातून, पिचिंग चुकीचे आमचे पंच सांगतायत, वाईट चेंडू आहे आणि या वाईटच्या रूपाने एक धाव अतिरिक्त जोडली गेले, 64 धावा जोडल्या गेल्यात, हायेस्ट टोटल या टुर्नामेंटमध्ये। आपले शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न झालाय, प्रयत्न तर फसला, इथे मात्र धावपाची संधी आहे, ओवर थ्रो केलाय, खराब गोलंदाजी आणि खराब थ्रो सुद्धा इथे मात्र पाहायला मिळतोय। व्हाइट प्लस इथे मात्र दोन धावा ऍड केल्या जातील, 1+2 3 धावा। सदुसष्ट धावा चालल्या दफलकावर, एक धावांचा डोंगर एव्हरेस्ट माउंट इथे मात्र चढला जातोय। कलसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जातो। पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसलाय, जबरदस्त सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। चार षटकांचा वाजवी खेळ संपलाय, चार षटकामध्ये 67 धावा झाल्यात आणि शेवटचा षटक आता मात्र मार्गस्थ असेल। चला फील्ड सजवून घ्यायचे, पडघा टीमला विनंती असेल, आम्हाला नक्कीच 40+ सामने सुद्धा खेळवायचे आहेत। आजच्या दिवसातील 40+ पहिला सामना मांडा विपक्ष सांगोडे मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल, खूप सारा आनंद मिळेल प्रेक्षकांना सुद्धा, कारण अशा प्रकारचे सामने होणं गरजेचं आहे लिजेंड क्रिकेटरसाठी, सुवर्ण संधी। नक्कीच तयारीत आहेत आमचे कानानाना पाडील 40+ एक वेगवान गतीचे गोलंदाज, आणि मागच्या SPL टुर्नामेंटमध्ये 4 विकेट्स लगातार पटकावले होते त्यांनी। पुढचा बॉल उडतो विकेटने, यापुढे जबरदस्त फटका, मनगटी प्रहार, चेंडूला फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय, स्टँड अँड डिलिव्हर विकीच्या बॅट मधन हा मोठा षटकार। नक्की विकी सुद्धा आता सांगतोय, शैलेशने फलंदाजी केली, कुणालने केली, सिद्धेशने सुद्धा नक्कीच वाहत्या नदीमध्ये हात धुवून घेतले, त्यानंतर मात्र विकी सुद्धा आता मात्र फायर झालाय, एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉलवर समाचार घेतलाय बरीचचा, पुढचा बॉल पुन्हा एकदा ओढतो विकेटने विकी, स्लॉर्गा तिथे चेंडू, इथे मात्र उंची जास्त आहे, यष्टीरक्षक आले तिथे आणि इथे मात्र सोपा साधा झेल मात्र कॅरी झाला नाहीये, जीवन दान दिलं जातं विकीला, खूप साऱ्या चुका घडल्या तिथे मात्र। पडघा टीमच्या माध्यमातून कॅचेस विन मॅचेस क्रिकेटमध्ये समीकरण म्हणून ओळखलं जातं आणि कुठेतरी ते समीकरण कंटिन्यू ठेवलं नाही राकेश पाडील, आणि या चुका किती मागत पडतील नक्कीच सामना संपल्यानंतर पडघा टीम विचार करेल। शॉर्ट ऑन पोल, चेंडूला फेकून दिलाय, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, मस्तक पे दस्तक षटकार।
वासुदेव टीमच्या फलंदाजीसाठी। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आज सामन्याचा आनंद घेत असतील ते सुद्धा मात्र खूप सारा आनंद व्यक्त करत असतील। आपले जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहेत तिथे, जेल कॅरी होईल का नाही नक्कीच। एका टप्प्याने चेंडूला कॅरी केलाय आणि नो चेंडू सुद्धा घोषित केलाय पंचांनी इथे। पंच आपण डिसिजन घ्यायचं आहे, जो काही डिसिजन असेल। पंच डिसिजन कळवायचं आपण नक्कीच। लीगल चेंडू आहे, नो चेंडू नसेल, लक्षात घ्यायचं खेळाडूंनी। जेव्हा पट्टीवर चेंडू आदलेल तेव्हा नो चेंडू घोषित केला जाणार नाही। खेळपट्टीच्या जेव्हा विकेटच्या जेव्हा बाजूला चेंडू पडेल तेव्हा तो नो चेंडू म्हणून घोषित केला जाईल। तर शेवटचा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल, एका इनिंगची समाप्ती होईल या चेंडू नंतर ओवर द विकेटने। यावेळी वेगवान गतीचा चेंडू होता, अतिशय सर्कलच्या पुढे जाऊन पडलाय चेंडू, लँड केलाय, एकदा पूर्ण केलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स वासुंधरी टीमची। टोटल पाच षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा धावफलकावर जोडली जाते। खूप सारे टाळ्या वाजवत प्रेक्षकांना या टीमसाठी, कारण हायेस्ट स्कोर या टुर्नामेंटमध्ये नोंदवला गेलाय वासुंधरी टीमच्या माध्यमातून 85 धावा आणि विकेट्स गमावलेत ते म्हणजे वासुंधरी टीमने 3 विकेट्स गमावलेत। तर एका इनिंगची समाप्ती झाली आणि जेव्हा दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल तेव्हा तोपर्यंत आपण ऐकू शकाल डीजे मास्टर। चला सुमधुर गीत होऊन जाऊ दे। एक तरी सांगोडे गावाचा आवाज सर्व प्रेक्षकापर्यंत पोहोचवलाय, तर मी इन्व्हाइट करीन त्यांना, प्लीज आपण येऊन पुढचं धावतं पलतं वर्णन प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचंय। मी रजा घेतो, मी थांबतोय, प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, ऐकत राहा राकेश पाडील आणि बघत राहा साईक अधिबान आयोजित सांगोडेकर चषक 2022। धन्यवाद। हो थँक यू ओमी सुतार, डीजे मास्टर पवनला विनंती कर, आपण व्हॉल्यूम थोडं अप करायचंय। हॅलो हॅलो हॅलो, तर नक्कीचं पाहू शकाल आपण सांगोडेकर चषक 2022। एक भव्य दिवा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आहे, सोहळ्यानिमित्त जमल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, या सांगोडे गावातील मान्यवरांचं। मी राकेश पाटील पुन्हा एकदा स्वागत व्यक्त करतोय। जाऊया मॅच कडे, चालू असले विद्यमान सामना आपण पाहू शकाल। एका बाजूला ओमसई वासुंदरी, त्याच्या जोडीनं फाईट चालू आहे मैदानच्या आतमध्ये पडघा संघाची।
नक्कीच 86 धावांचा पल्ला आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आत मध्ये पडगा टीम कडून आपण पाहू शकाल। नक्कीच बाजील आणि जहेशची जोडी मैदानाच्या आत मध्ये रवाना झाली। 86 धावांचं लक्ष्य असेल, टार्गेट खूपच मोठं आहे। आजच्या दिवसाचा विचार केला तर सेकंड डे या स्पर्धेचा आहे या टूर्नामेंटचा, आणि दुसऱ्या दिवसामध्ये सर्वाधिक स्कोर म्हणून नक्कीच या वासुनी संघाची मात्र ओळख निर्माण झाली, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच वादळ पेटलं होतं। सोनू शैलेश डबेल आपण पाहू शकाल, त्यानंतर विकी जाधव जमर पावले देखील असतील। एक चांगली फाईट आपण पाहू शकू या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। सुंदर सजलेलं नटलं हे आमचं व्यासपीठ, त्या व्यासपीठावरती सन्माननीय या सांगोडे गावातील हास्य सम्राट विलासजी पाटील देखील आहेत। त्यानंतर नक्कीच त्यांच्या समवेत सन्माननीय संतोषजी पाटील साहेब देखील आहेत। त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर नक्कीच वाणी संतोष पाटील देखील आहेत। त्यांच्या समवेत रवींद्र पाटील आहेत, आणि क्रिकेटवरची ओढ आणि क्रिकेटचं प्रेम त्यांना मात्र नक्कीच या खेळापासून लांब ठेवू शकत नाही हेच मात्र दिसून येतं। एक चांगली स्माईल आपण संतोष पाटील मुखावरती पाहू शकतो, आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच प्रत्येकी कुठलाही कार्यक्रम गावामध्ये असो सांस्कृतिक असो त्या कार्यक्रमामध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती किंवा मुळाची असते। जाऊया मॅच कडे, पहिलाच गोलंदाज पंकज हा ट्रॅक चेंडू चेंडूला उडवला, चेंडू पाहू शकला ना कव्हरच्या डोक्यावरून। सी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कव्हरकडे चेंडू गेला होता, चांगली स्टार्ट आपण पाहतोय। विचार केला तर जमर पावले नक्कीच दूरवरून गेला होता 38 सर्कल मधून, मात्र नक्कीच वेगवान गतीने तो फास्ट आउटफील्ड फास्ट होती, परंतु कुठे त्याला यश प्राप्त झाले चेंडू अडवण्यामागे। पाहिलं आपण तर या चेंडूवरती धावा यावेळेस फटका चांगला चेंडू पाहू शकाल, प्रयत्न केला जातोय नक्की शाकी पावलेने देखील पाहू शकाल आपण। चांगली फील्ड पाहतोय पण वासुली संघाच्या मध्ये कुठेतरी मात्र नक्कीच तयारीने उतरला या मैदानावरती, आणि तयारी असणं गरजेचं कारण त्यांना माहिती स्पर्धा मोठी आहे, आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचा मागच्या वर्षामध्ये देखील या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच आकर्षक या बक्षिसाने मात्र प्रत्येकाचं मन वेधून घेतलं, आणि आजचा वर्षाचा विचार केला या वर्षीचा तर नक्कीच तसंच सेम आपल्याला दिसून येतोय। पहिलं आपण पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा उजव्या हातानं यावेळेचा प्रयत्न केला जातोय, फटका हुक केलाय चेंडूला, चेंडू पाहू शकाल आपण, फाइंड लेग करतोय जातोय, फाइंड लेग रिझन क्लिअर होतोय, आणि या चेंडू वरती नक्की एक चांगला चौकार येतोय। टीमची टोटल लागतीय 6। नक्कीच म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी तोच होतो ज्याच्यावर शत्रूने निंबू जरी फेकले तो मात्र त्याचं सरबत करून पितो। पाहूया आपण वासुनी संघ चांगली फाईट देतो, विधिमान संघ आहे, तर वासुनी संघाचा विचार केला तर नक्कीच प्रत्येकी मूर्ती लहान पण कीर्तीने मात्र महान आहेत, कारण म्हटलं जातं ना शक्तीपेक्षा युक्ती महान असते, युक्तीचा वापर केलाय। खऱ्या अर्थाने एक चांगलं फायटिंग स्कोर आहे, सर्वाधिक स्कोर आपण आजच्या दिवसातील म्हणू शकतो। समोर बॅट्समॅन पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेस टॉप एज आहे, सक्सेसफुल झालाय, पहिला विकेट, पहिला गडी बाद झाली, पहिला मासा गळाला अडकतोय टीम पडगाच्या माध्यमातून। पाहिला आपण तर नक्कीच बाजीलची खेळी संपुष्टात।
विजयला पाहू शकाल आपण। खऱ्या अर्थाने अजून सुद्धा चार षटक इथे बाकी आहेत आणि चार षटकामध्ये खूपच मोठा स्कोर आहे नक्कीच, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं ना, थांबला तो जिंकला आणि हुकला तो संपला। थांबावं लागेल आपल्या टीमसाठी, चांगली मेहनत करावी लागेल, अथक प्रयत्न करावे लागतील आणि नक्की संघर्षाची फाईट घेऊन मी राकेश पाटील सज्ज झालो। आपण देखील पाहिलं असेल, पहिली ओव्हर कम्प्लीट झाली, टीम शूट टोटल फक्त आणि फक्त सहा लागते, माफक लक्ष आपण म्हणू शकत नाही, कारण खूपच मोठं लक्ष आणि ते मोठ्या लक्षासाठी तुम्हाला मोठे फटके इथे निर्माण करावे लागतील मैदानच्या आतमध्ये। तर नक्कीच सेकंड बॉलर आपण पाहू शकाल, विजय पहिला चेंडू त्याचा समोर बॅट्समॅन आहे जयेश, या वेळेस फटका सुंदर ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार। यायचे गौरीपाडा त्याच्या सोबतीला जे बजरंग भावाले बी तुरी संघाचे कर्णधार, आपण टॉस साडूया नक्कीच, भावाले संघकडून जोगे नेते आलाय तर विनंती असेल गौरीपाडा आपण नक्कीच टॉस साडी पाठवायचे कर्णधाराला। तर जाऊया मॅच कडे मैदानच्या आतमध्ये, एक चांगली फाईट, हाफ ट्रॅक चेंडू आहे, चेंडूवर प्रहार केला जातोय, सोन मिड विकेट वर येतोय, पाहिलं असेल चांगली फेकी, संधी आहे नक्कीच, अपील केली होती, मागणी केली होती, मागणी फेटाळली जाते कारण क्रिसच्या आतमध्ये आहे नॉस्टकलँडचा फळंदाज। आपण पाहिलं तर मिड विकेट वरनं मात्र नक्कीच लॉंग ऑन मध्ये शैलेश डबली आला होता, चांगली फेकी त्याच्या माध्यमातून, मूर्ती लहान आहे पण कीर्ती नक्कीच महान केली, बॅटिंग करत असताना त्याने वैयक्तिक 31 धावा मात्र नक्कीच जोडल्या धावफलकावरती आणि गोलंदाज फिल्डिंग करत असताना नक्कीच चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून केलं जाते, कारण म्हटलं जातं तुम्ही कर्तृत्व आणि महान बना, नावाने ते प्रत्येकी असेल आणि जर तुमचं कर्तृत्व चांगलं असेल तर नक्कीच तुमचं नाव देखील बनेल। आपण पाहिलं आता सेकंड ओव्हर रनिंग मध्ये आहे, टीम शीट टोटल फक्त आणि फक्त 13 रन्स पाहतो आपण, फलकावरती ऍड झालंय, तर दुपारचं सत्र देखील चालू झालंय। यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू आहे, नक्कीच हा चेंडू मात्र नक्की या चेंडूला घाबरावं लागतं, कुठेतरी वेध देखील घेतो हा चेंडू, पण या चेंडूला जो समजून नक्कीच एक चांगला फटका जर खेळू शकतो नक्कीच त्याची भूमिका मोठी आपण मानू शकतो आणि तो चांगला प्लेअर मानू शकतो, कारण यॉर्कर चेंडू म्हटलं तर नक्कीच कुठेतरी मात्र एक अपघाती चेंडू असतो, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलंय ना, एक म्हणजे तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर। तर जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा, विजय उजव्या हातानं यावेळेस प्रयत्न केला होता, बॅटच्या मधोमध चेंडू येत नाही, बॅटच्या रडार मध्ये जर चेंडू आला असता तर नक्की त्या चेंडूला नवीन दिशा मिळाली, परंतु 38 सर्कलमध्ये सूरज जाधव येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। टीमची टोटल कुठेतरी एकेरी दुहेरी मात्र धावफलक सरकवत असताना पडघा टीम पाहू शकत आपण, आतापर्यंत टीमची टोटल झाली 15 धावा, चार चेंडू फेकले जाते, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि 4 बॉल्स कंप्लीट झालेत, पुन्हा एकदा राईट मोर द विकेट न समोर, यावेळेस उखेला चेंडूला, चुका होती, चुकीला माफी नाहीये, शाकिब चुका करतोय नक्कीच, चुकीला माफी नसते क्रिकेटच्या खेळामध्ये, परिणाम तुला येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, इथे मात्र नक्कीच खेळ संपुष्टात आला असता बॅट्समॅन, परंतु बॅट्समॅनला नक्कीच एक जीवनदान दिलं जाते, चान्स दिली जाते आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याला करावा लागेल, संधी जरी तुझ्याकडे असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील आणि प्रेक्षकांना मात्र नक्कीच मंत्रमुग्ध करावं लागेल। टीम 86 धावांचा पल्ला आहे, समीकरण खूपच मोठं पाहतो आपण, बॅटची टॉपेज आहे, यावेळी चुका करणार नाहीये यष्टी रक्षक विकी जाधव, यावेळेस नक्कीच 1 मोर विकेट डाऊन बॅक दी पॅव्हिलियन। विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय उपस्थित विलास पाटील हास्य सम्राट, नक्कीच तुम्ही इथे टॉस साठी यायचंय, आमच्या कॉमेंट्री पॅनल समोर नक्की टॉस बुक आपण पाहू शकाल, सांगोडे गावातील हास्य सम्राट, नक्कीच लहान थोर भाविक असो किंवा मोठी माणसं असो प्रत्येकाचं दुःख नक्कीच दूर करण्याचं काम आता विलास पाटील करत आहेत, कारण एक त्यांची स्माईल म्हटलं तर नक्कीच प्रत्येकाला ती आठवती आणि तेच हास्य सम्राट आपण पाहू शकाल टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे। तर विनंती करेल नक्की टॉस साठी पाहू शकाल आपण, एका बाजूला कल्याण विभागातील संघ गौरीपाडा त्याच्या जोडीनं फाईट आहे, भिवंडी विभागातील दादा संघ जबजरंग भावाले बी। तर जाऊया मॅच कडे, उपस्थित उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन, पुन्हा एकदा चालू असला विद्यमान सामना, एका बाजूला ओमसाई वासून त्याच्या जोडीने फाईट चालू आहे मैदानच्या आतमध्ये,
पडगा। आतापर्यंत टीमची टोटल झाली प्रथमतः बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं 86 धावांचा पल्ला पार करण्यासाठी 16 धावा धावफल कधी जोडल्यात पडगा टीमनं। नक्कीच आतापर्यंत दोन षटक सुरळीत फेकले गेलेत, एकही मला असं वाटतं एकही चेंडू खराब आला नाहीये, पंकज असो किंवा विजय असो। खरं तर मी म्हटलंय ना की पूर्ण परिपक्वता संघ आहे, पूर्ण तयारीने या मैदानामध्ये उतरला आणि त्यांना माहिती आहे सांगोडेकर चषकावरती जर आपल्याला आपलं नाव कोरायचं असेल तर त्यासाठी आपला मेहनत घेणं गरजेचं आहे आणि ती मेहनत त्यांची नक्कीच दिसून येते। कारण 12 चेंडू सुरेख फेकलाय, टप्पा एक देखील अचूक साधलाय, परफेक्ट लाईन डिलिव्हरी आपण म्हणू शकतो। परंतु तिसरं षटक पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, वन सेकंड रेडी टू बॉलिंग, मार्क पंकज खंडागले, सुपर बॅट्समॅन आपण पाहू शकाल सलमान, सलमानच्या जोडीनं त्यांच्या समवेत पलेश आहेत। नक्कीच बाजील आउट झालाय, जयेश आउट झालाय, सलमान आणि पलेशची जोडी मैदानच्या आतमध्ये आहे। यावेळेचा प्रयत्न चांगला आहे, स्वतःच्या बॉलिंग थर्डमध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, पण आम्हाला सांगतील चेंडू असेल नॉट आउट। नक्कीच प्रयत्न केला होता, आधीच कुठेतरी बेल्स पडल्या, चेंडू नंतर स्पर्श झालाय, टच झालाय आणि कुठेतरी मात्र याचा परिणाम नॉट आउट मध्ये झालाय। पण आम्हाला नक्कीच योग्य तो डिसिजन पोहोचवत आहे, परफेक्ट डिसिजन कालपासून आजपर्यंत मिळतोय आणि सरांचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी। प्रथमतः रोमेल विभागातून हे सर मात्र आपल्या सांगोडच्या नगरीमध्ये नक्कीच पंचांची भूमिका निभावण्यासाठी आले आहेत, आमचं देखील भाग्य आहे। पाहू शकाल आपण पुन्हा एकदा यावेळेस बॅटची टॉपीज आहे, यष्टी रक्षक चुका करणार नाहीये, आपण पाहू शकाल वन मोर विकेट डाऊन, सलमान बॅक टू दी पॅवेलियन। आपण पाण्याची व्यवस्था करायची, तर नक्कीच म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यांच्या मनगटात नक्की जिंकण्याची ताकद असेल तर तो कोणावरती अवलंबून राहत नाहीये। आतापर्यंत विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ आहे, दोन चेंडू फेकले जात आहेत, पंकजने मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली पिवनच्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करून मात्र एक मोठा गडी बाद केलाय। त्यानंतर सेकंड ओव्हरचा विचार केला तर विजय देखील आला होता, विजयने 10 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय। तिसरं षटक पंकज पुन्हा एकदा सज्ज झाला होता, पंकजने आता पण दोन चेंडू फेकलेत आणि पुन्हा एकदा नक्कीच धावचूच्या संधी, नक्कीच कॅच मिळाली। पाहू शकला विकी जाधवने मात्र चांगला झेल पकडलाय आणि विकी जाधवचा विचार केला चांगली किपिंग करतोय, कारण दोन झेल त्याने मात्र आपल्या हातामध्ये विसावून घेतलेत। आतापर्यंत 3 धक्के लावून दिलेत पडगा संघाला आणि पडगा संघाचा विचार केला तर 86 धावांचं गणित आहे, या गणितासाठी तुम्हाला नक्कीच खूप पेजेस वापरावे लागतील, तुम्हाला त्या गणिताची सारणी मांडावी लागेल। अचूक टोटल निघाले तर नक्कीच तुम्ही या स्पर्धेमध्ये राहू शकता, नाहीतर नक्कीच तुम्हाला या स्पर्धा ही सोडावी लागेल। परंतु 86 धावा म्हटलं तर नक्कीच खूपच मोठं डोंगर आहे धावांचं, ते धावांचं डोंगर पार करण्यासाठी तुम्हाला रस्ता खोदावा लागेल, रस्ता शोधावा लागेल। तर पाहूया येणारी वेळ मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत प्रश्नाचं उत्तर मात्र घेऊन सज्ज होईल। तर विनंती करायला या ऐकूया डीजे मास्टर पवनच्या माध्यमातून एक सुंदर सुमधुर गीत।
जाऊया मॅचकडे. यावेळेस लोअर फुटू चेंडू पाहते, चेंडू बॅटच्या मधोमध येत नाही. बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला असता नक्कीच नवीन दिशा मिळाली असती. आपण पाहिलं तर अजून सुद्धा सेकंड थर्ड ओव्हर चालू आहे, दोन षटक अजून बाकी आहेत, परंतु कुठेतरी सुरुवात जी होणं गरजेचं होती 86 धावांचा पल्ला पार करण्यासाठी ती मला दिसून येत नाही. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू आहे, सुरेख चेंडू पाहते आपण, परफेक्ट टप्पा साधला जातोय. पंकज देखील चुका करत नाही, कारण प्रत्येकी गोलंदाजांचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी झाली वासून टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत टीमची टोटल धावफलक स्थगित पाहतोय आपण. नक्कीच मागचं विकेटचा विचार केला सलमानने, मात्र नक्कीच आपली खेळ संपुष्टात आणली होती. यावेळेस फुलटो चेंडू आहे, हुक केला चेंडूला, फटका आहे सुंदर, ताकदीचा वापर, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. पावशेर किलोचा दादा झेर झेव इथे पाहिलं आपण, तर नक्कीच सोनू देखील पावशेर किलोचा आहे, परंतु जे काम केलंय त्याने नक्कीच त्याने मात्र कौतुकास्पद आहे. नक्कीच मी अभिमानाने सांगेल की सोनू आमचे परममित्र आहेत, पण त्यांच्या बाधेबद्दल जो क्रिकेटचा खेळ मी पाहिलाय या मैदानावरती नक्कीच मी प्रशंसा करेल त्याची. चेंडू द्यायचं विनंती असेल, चेंडू चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. पाहिलं असेल पडगा टीमच्या माध्यमातून 86 धावांचं टार्गेट सेट केलं होतं वासुनी टीमनं, त्या टार्गेटचं पाठलाग करत असताना मात्र नक्कीच अनेक संकट त्यांच्या समोर होतील, त्या संकटावरती मात त्यांना करावी लागेल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर आतापर्यंत टीमची टोटल या 6 धावानं कुठेतरी पुढे सरकली आहे, टीमची टोटल झाली आहे 23 धावा. अजून सुद्धा खूप धावा जोडायच्या धावफलकावरती, त्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावं लागेल. संकट तुमच्या समोर आहेत, संकट म्हणजे तर नक्कीच वासुनी टीम हे तुमच्याबरोबर संकट आहे. संकटाला जर तुम्हाला नक्कीच त्याच्यावर मात करायची असेल तर तुम्हाला 86 धावांचा पल्ला पार करावा लागेल. पुन्हा एकदा पंकज खणायला उजव्या हातानं, यावेळेस खूपच चांगला फटका पाहते, पण नजाकत बरा फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, एक सुपर क्वालिटी A1 चौकार. करले या स्पर्धेचे स्वयंसेवक, नक्कीच तुम्ही आपल्या स्थानावरती जायचंय, तुमच्यासाठी जी जागा नियोजित केली त्या त्यावरती तुम्ही नक्कीच जाऊन स्थानापन्न व्हा, कारण इथे प्रत्येक जर चेंडू बाहेर गेला तर नक्कीच तुम्ही त्वरित आतमध्ये पाठवून द्या, नाहीतर कारण वेळ विचार केला तर नक्कीच सामन्याला वेळ होतोय, कारण स्पीडअप करायचंय. दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा विनंती करेल, फास्ट खेळा, दुसरा सामना चालू आहे आजच्या दिवसातील. तदनंतर नक्कीच होणारी मॅच असेल, एका बाजूला गौरीपाडा असेल, त्याच्या जोडीनं फाईट, जय बजरंग भावाले बी संघाची असेल. चालू असला विद्यमान सामना, एका बाजूला आदित्य स्पोर्ट्स पडगा, त्याच्या जोडीनं फाईट चालू आहे ओमसाई वासुंडी संघाची. नक्कीच ओमसाई वासुंडी संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 86 धावांचं टार्गेट सेट केलंय, आणि त्या टार्गेटला नक्कीच त्या टार्गेटचं पाठलाग करतोय आदित्य स्पोर्ट्स पडगा संघ. आतापर्यंत टीमची टोटल धावफलकावरती धावा नक्कीच जोडल्या आहेत 27 धावा. पलेश आणि ललितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जर ललितचा विचार केला तर नक्की दोन मोठे फटके त्याच्या माध्यमातून आले आहेत. जमर पावले सज्जते राईट वर द विकेट न वाचून एंड कडनं, यावेळी स्वीप केलाय चेंडूला, चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, थ्रो देखील चांगला केलाय, फक्त सिंगल कम्प्लीट केली आहे. या सिंगलने मध्ये स्ट्राईक रोटेट होईल, आणि मात्र नक्कीच ललितला स्ट्राईक इन वरती आणलं गेलंय. पलेशचा विचार केला तर आत्ता अकाउंट ओपन केलंय स्वतःच,
नक्कीच अकाउंट खातं उघडलं गेलंय पलेशचं, परंतु ललित अजून खेळपट्टीवरती आणि ललितच्या माध्यमातून जर मोठे फटके येत आहे तर नक्कीच पलेशची जी थिंक आहे, पलेशचा जो विचार आहे नक्कीच ललितला स्ट्राईकवरती आणण्याचा, तर नक्कीच चांगला विचार पाहतोय आपण पलेशच्या माध्यमातून केला जातो. कारण ललितला माहिती आहे, ललितकडे क्षमता आहे, ललितकडे ती कपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची, आणि तेच ललित नक्कीच जमर पावलेच्या गोलंदाजीच्या गोलंदाजीवरती करेल. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी सुरेख फटका हुक केलाय चेंडूला, चेंडू जाईल डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, एक उत्तुंग षटकार. गरज असेल, समीकरण खूपच मोठं आहे, परंतु समीकरण क्रिकेटचा खेळ आहे अवघड आपण म्हणू शकत नाही, कारण आठवा अनेक मॅचेस आहेत, सहा चेंडूमध्ये सहा षटकार दर सुद्धा येत आहेत. नक्कीच मी एक फलंदाज भिवंडी परिसरातील चोदरपाडा गावातील योगेश कोळी, नक्कीच आरोग्य व बांधकाम संपत्ती चषकामध्ये तब्बल सहा चेंडूमध्ये 46 धावा नक्कीच त्याने कुठून काढल्या होत्या, त्यामध्ये नक्कीच कुठेतरी गोलंदाजच्या खूपच चुका झाल्या होत्या, 9 वरती 9 त्यांनी फेकले होते. आणि एक भिवंडी टेनिस विश्वातील एक वेगळा विक्रम मात्र नक्कीच योगेश कोळीच्या नावावरती राहिले, ते विक्रम इथे घडवावा लागेल नक्कीच आपण पाहू शकाल, कारण येणारे चेंडू 8 आहेत, 8 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. परंतु ललितने जी बॅटिंग चालू केली आहे, जी फटकेबाजी चालू केली ती कौतुकास्पद आहे, आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकी प्रेक्षक वर्गाला हेच हवं असतं, तेव्हाच माझ्या प्रेक्षक वर्गाचं नक्कीच मनोरंजन होत असतं. यावेळेस प्रयत्न केलाय पुन्हा एकदा, चेंडू बॅटच्या आवाक्यात येत नाही, जर बॅटच्या प्रत्येक परफेक्ट लाईनमध्ये चेंडू आला असता तर नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु ललित इथे असफल ठरतोय. धावफल एकेरी आकड्याने जरूर पुढे सरकेल, एक सिंगल नक्कीच धावफलकावरती ऍड होईल, टीमची टोटल आतापर्यंत लागते 41 धावा. शेवटचा चेंडू असलेल्या चौथ्या षटकातील, आणि खऱ्या अर्थाने एवढं मोठं स्कोर उभारण्या मागे जर खरं श्रेय आपण देऊ शकतो तर नक्कीच शैलेश डवलेला देऊयात, विकी जाधवला देऊयात, आणि जमर पावलेला देऊयात, कारण मोठे फटके त्याच्या माध्यमातून आलेत. फुल टच चेंडू, शॉर्ट टेम्पल केला चेंडू जाईल सीमा रेषा पार, आमच्या व्यासपीठाच्या डोक्यावर एक दर्जेदार षटकार. तर नक्कीच चार षटक कंप्लीट झालंय, तर चेंडू द्यायचंय खूपच मोठा फटका आपण पाहिला असेल, जेवढी लांबी तेवढं अंतर, चेंडू झालाय छुम अंतर, आणि षटकाराने मात्र इथे समीकरण बदललंय, टीमची टोटल 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर पाहू शकाल आपण 47 लागतायत, 47 धावा धावफल करतील, 39 धावांची गरज असेल, 6 चेंडू 39 धावा, अवघड खूपच आहे, परंतु क्रिकेटचा हा खेळ अंतिम टप्प्यापर्यंत आपण कुणाची बाजू मांडू शकत नाहीये, जर गोलंदाजाने चुका केल्या तर त्याचे परिणाम मात्र नक्कीच भोगावे लागतील, परंतु पाहूया. आणि कुठेतरी मला असं वाटतं जरी ही जी सुरुवात केली टीम पडगान ती मात्र आधीच होणं गरजेची होती, कारण तुम्ही सेकंड ओव्हर नंतर नक्कीच तुमची बॅट बोलती, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं ना उत्तर फक्त बॅटने नाही तर तोंडाने देखील देता येतं,
इथे आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश डवले। जुगेन विनंती करेल आपण मैदानाच्या बाहेर चालायचंय। यावेळेस कट केला चेंडूला, चेंडू पाहू शकाल आपण, फाईन लेग कडे जातोय, फाईन लेग रिझन क्लिअर होतो, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, चार धावांसाठी चौका। पौषकर आपण फाईन लीगच्या पलीकडे चेंडू गेला चार धावांसाठी, अजून उर्वरित चेंडू पाच असतील, 35 धावांची गरज आहे। यावेळेस खूपच सुंदर फटका पाहतो, एका टप्प्याने चेंडूला उचलणार, फेकण्या दरम्यान एक